हाय, काय म्हणताय? बरे आहात ना? थोडस आज आपण ज्या गुणाबद्दल बोलणार आहोत तो गुण आहे निसर्ग प्रेम। त्याच्या आधी मला काही ज्या प्रश्न येत आहेत किंवा क्वेरीज येत आहेत त्याच्याबद्दल थोडस सांगतो आणि मग आपण निसर्ग प्रेमाकडे जाऊया। प्रश्न असे येत आहेत की एखादा गुण आमच्यात नाही आहे तर आम्ही काय करू, किंवा एखादा गुण आमच्या मध्ये जास्त आहे तर आम्ही काय करू, असा प्रश्न आहे। तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की त्याचं रिअलायझेशन हीच खूप बदल करण्याची सुरुवात आहे। आणि म्हणून आपण या सिरीजचं जे स्ट्रक्चर ठेवलंय ते असं ठेवलंय की गुणाधिक्य तो गुण आणि अपूर्णता, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली गुण आहे म्हणजे काय आहे आणि वाढला तर काय होतं आणि कमी असेल तर काय होतं हे कळल्यानंतर तो गुण बॅलन्स करणं सोपं जातं। आणि त्यामुळे त्याचं स्ट्रक्चरच असं आहे की पहिल्यांदा आपल्याला ह्याचं रिअलायझेशन होईल की हा जो गुण आहे हा वाढलेला आहे, कमी झालेला आहे का, आवश्यक तेवढा आहे अशा प्रकारे। तर त्यामुळे कुठलंही वागणं जे आहे ते आपल्याला वाढलेलं आहे, कमी आहे, म्हणजे अपूर्ण आहे का, आवश्यक तेवढं आहे असं ज्यावेळी कळायला लागतं, त्यावेळी जर एकदम ते वाढलं किंवा एकदम कमी झालं तर आपल्याला आतूनच लक्षात येतं की अरे काहीतरी चुकतंय आणि आपल्याला हे बदलायला हवंय। किंवा त्या त्या परिस्थितीला, उदाहरणार्थ राग येणं, तर आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग आल्यानंतर स्वतःला लक्षात येतं ऑटोमॅटिकली की अरे उगीचच आपण चिडतोय का, तर आपल्याला जास्त, कमी आणि आवश्यक हे काय आहे हे कळतं, म्हणून त्याचा उपयोग होतो। म्हणून तसं स्ट्रक्चरच केलेलं आहे की ज्या योगे आपलं रिअलायझेशन एनहान्स होईल, आपल्याला जास्ती जाणीव राहील की आपलं काय चाललेलं आहे ते, आणि ही जाणीव ही बदलाची सुरुवात आहे। आणि ज्या ज्या वेळी आपल्याला जाणीव होईल त्या त्या वेळी आपण तो बदल करू शकू किंवा बदलाला प्रयत्न करू शकू बदलाचा आणि त्या दिशेने जाऊ शकू। तर हा एक भाग आहे। दुसरा जो भाग आहे तो असा आहे की कुठलाही गुण हा आपल्या कुठल्या तरी शरीरातल्या संस्थेशी संबंधित असतो। आणि आता हळूहळू मी त्या संस्था सांगायला सुरुवात केलेली आहे। तर त्या पद्धतीने ज्यावेळी आपण बघतो, तसं मागे आपण बघितलं की स्नेह हा जो गुण आहे हा पचन संस्थेशी संबंधित आहे। आणि त्यामुळे आपल्या शरीरातल्या विविध संस्था या जेवढ्या हेल्दी असतील तेवढी आपली स्टेट ऑफ माइंड ही चांगली राहील आणि तो जो गुण आहे तो योग्य पद्धतीने बॅलन्स होईल। त्यामुळे लाईफस्टाईल जी आहे त्या अँगलनी आणि वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने काम करतात हे पाहणं गुणाच्या बॅलन्स करता अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवणं हा त्यातला दुसरा पर्याय आहे ज्या योगे आपले जे गुण आहेत ते बॅलन्स होतील। कारण की कुठल्याही मानसिकतेवर शारीरिक व्यवस्थेचा परिणाम असतो आणि कुठल्याही शारीरिक व्यवस्थेवर मानसिक स्थितीचा परिणाम असतो। त्यामुळे मानसिक स्थिती बॅलन्स करायला ज्यावेळी नसते त्यावेळी त्याचा शरीरावर परिणाम दिसतो आणि ज्यावेळी शारीरिक स्थिती बिघडलेली असते त्यावेळी त्याचा मानसिक स्थितीवर परिणाम दिसतो। तर त्यामुळे आपण दोन्ही बाजूनी त्या एकमेकांना अवलंबून असल्यामुळे एक जर का आपण फिक्स केली तर दुसऱ्या अवस्थेवर, दुसऱ्या स्थितीवर, दुसऱ्या बाजूवर त्याचा चांगला परिणाम दिसतो। आणि म्हणून त्या संस्थांकडे लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे। तर त्या पद्धतीने या दोन्ही गोष्टी आपल्याला चेंज करता येऊ शकतात, आपल्याला त्यांचा बॅलन्स करता येऊ शकतो। एक म्हणजे रिअलायझेशन, त्यामुळे प्रत्येक वेळी ज्यावेळी काही होतं त्यावेळी असं ऑब्झर्व करा की आत्ता आपली स्टेट काय आहे, आपल्या माइंडमध्ये चाललेलं काय आहे, एखादी क्वालिटी आहे ती, एखादा गुण आहे तो वाढलेला तर नाही आहे ना, कमी तर झालेला नाही आहे ना, आणि तो बॅलन्स करायचा। दुसरं म्हणजे आपल्या ज्या विविध शारीरिक संस्था आहेत, म्हणजे पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे,
या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था आपण एक एक संस्था गुणाबरोबर बघत जाणार आहोत, म्हणून मी सगळ्या एकदम इथे मांडत नाहीये, तर त्या संस्था योग्य पद्धतीने काम करता आहेत ना याचा पण एका पद्धतीने जर आपण लक्ष दिलं आणि जर त्या फिक्स केल्या औषधं घेऊन. तिसरा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे तो म्हणजे शरीरातली जीवनसत्वांची डेफिशियन्सी हा पण एक खूप मायन्यूट आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर त्यामुळे व्हायटमिन्स आणि मिनरल्स जे आहेत ती जर का शरीरामध्ये कमी जास्त असतील तर त्यानुसार ते जे गुण आहेत ते कमी जास्त होतात. वेगवेगळ्या पद्धतीने आजारांनी पण होतात, म्हणजे ब्लड प्रेशर जास्त असलेला माणूस जास्त चिडतो, तसंच वेगवेगळ्या संस्थांची लिव्हर फंक्शनशी काही गोष्टी अवलंबून आहेत, आपण हळूहळू ते पाहत जाऊ. पण तसंच जीवनसत्व जे आहेत ती जीवनसत्व योग्य प्रमाणात आपण जर घेतली नाही तर त्याचा जो आस्पेक्ट आहे तो थोडासा आपल्या आहाराशी संबंधित आहे, किंवा आहार जर आपल्याला ठराविक पद्धतीने करता येत नसेल तर सप्लिमेंटशी संबंधित आहे, तर तो जो भाग आहे तो पण आपल्याला थोडासा काळजी घेणं आवश्यक आहे, लक्ष देणं आवश्यक आहे. तर या तीन गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तो जो गुण आहे तो तुम्हाला बरोबर पाहिजे त्या लेवलला पाहिजे त्या पद्धतीने सहजच आपल्यामध्ये एक्सप्रेस होऊ शकेल, दिसू शकेल आणि आपण ते जे बदल आहेत ते अनुभवू शकू. तर या तीन गोष्टी आहेत, एक म्हणजे वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या संस्था नीट असल्या पाहिजे, त्याच्या आधीची गोष्ट म्हणजे रिअलायझेशन की आपला हा गुण वाढलेला तर नाही आहे ना, कमी झालेला तर नाही आहे ना, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जीवनसत्व व्हायटमिन्स आणि मिनरल्स जे आहेत ती योग्य प्रमाणात शरीरामध्ये आहेत का नाही. या तीन गोष्टी जर आपण पाहिल्या तर बराचसा यातला जो बदलाचा भाग आहे तो मॅनेज होतो, आपल्या ताब्यामध्ये अगदी सहज सहज येतो. आता आपण आजच्या गुणाकडे म्हणजे निसर्ग प्रेम या गुणाकडे जाऊया आणि निसर्ग प्रेम आपल्यामध्ये कसं आणि कुठे दिसतं, ते नसलं तर काय होतं ते बघूया आणि मग आजचं जे सेशन आहे त्याच्या एंडला आपल्याला या सगळ्या गोष्टी कशा एकत्र येतात ते बघू. चला, तर निसर्ग प्रेम हा जो गुण आहे त्याचे लक्षण काय आहे, तर उत्तम स्वच्छ हवा मिळावी असा वाटणं, वारा धुकं यांची आवड असणं, आकाशाबद्दल विशेष अट्रॅक्शन असणं, ओपन स्काय बद्दल विशेष अट्रॅक्शन असणं, हा जो भाग आहे हा निसर्ग प्रेमाचा आहे, की ज्याच्यामध्ये ओपन एअर, ओपन स्काय, फॉग, स्नो अशा गोष्टींबद्दल एक विशेष आकर्षण आणि त्याची आवड असते, हे निसर्ग प्रेमाचं लक्षण आहे. या गुणाची अधिकता नाही आहे, म्हणजे एवढ्यापेक्षा जास्त ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय होतं, काही नाही होत, जास्त असा तो नसतो. नॅचरल प्रचंड आवड असणं, कमी आवड असणं असंच, पण त्याचं काही साईड इफेक्ट्स नाही आहेत, तर त्यामुळे ह्याची अधिकता असली तर असं काही त्याच्यातून दोष निर्माण होत नाही, त्रास निर्माण होत नाही. अपूर्णता जी आहे ती कशी असते, तर अशुद्ध हवा, वारा, दुःख यांनी काही फरक पडत नाही, किंवा त्याच्याबद्दल त्यांना चांगलं वाईट असं काही नसतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की एक व्यक्ती महाबळेश्वरला गेली होती आणि कोकणातली व्यक्ती होती, महाबळेश्वरला गेली, ते सगळं त्यांनी तिथलं सौंदर्य वगैरे बघितलं आणि ते असं म्हणाले की मला इकडे कशाला आणलंय, डोंगर तर काय आमच्या इकडे पण आहेत. तर त्यामुळे ह्याच्याबद्दल काही विशेष वाटत नाही, आहे ते चालतं, ओपन स्काय, ओपननेस, ह्याच्याबद्दल विशेष आकर्षण, प्रेम, आवड असं काही नसतं, ती अपूर्णता आहे. किंवा एखादी व्यक्ती असं म्हणेल की जसं पॉझिटिव्हली ज्यावेळी त्याच्याकडे बघतो तसं आमच्या गावामध्ये छान आकाश आहे, सुंदर हवा आहे, तसंच इथे आहे, असं म्हणायच्या ऐवजी त्यांनी काय म्हटलं की इकडे काय वेगळं आहे, म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल एवढं आकर्षण, आवड असं काही विशेष नव्हतं. तर ते जे आहे ती निसर्ग प्रेमाची अपूर्णता आहे. आता आपण याची लक्षणं बघूया की कशी दिसतात आणि कुठे दिसतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नाक जे असतं ते निसर्गप्रेमी लोकांचं लांब असतं,
असं खूप लांब नाक असतं आणि त्याच्या बरोबर नाकपुड्या मोठ्या असतात. जर नाक लांब नसेल आणि नाकपुड्या मोठ्या असतील तर त्याचा अर्थ थोडा वेगळा होतो, तो आपण पुढे बघूया. पण पहिल्यांदा लांब नाक आणि मोठ्या नाकपुड्या हे निसर्गप्रेमी माणसाचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे मागे आपण जसं बघितलं स्नेहामध्ये तसं डोळे पाणीदार असतात, ओठ तर लाल असतात पण या लोकांचे कान लाल असतात, कान गुलाबी असतात. अनेकदा अशी माणसं ज्यावेळी उन्हात जातात त्यावेळी त्यांचे कान अगदी लाल बुंद होतात, तर ते निसर्गप्रेमी माणसाचं आणखीन एक लक्षण आहे. तर शरीरयष्टीचा विचार करताना जर बघितलं आपण तर त्यांना त्यांचं पचन चांगलं असतं, त्यामुळे त्यांना भूक चांगली लागते, चांगली भरपूर भूक लागते, पचन चांगलं असतं. दुसरा जो भाग आहे तो छाती त्यांची रुंद आणि भरीव असते आणि त्यामुळे लार्ज चेस्ट हा त्याचा आणखीन एक गुण आहे, म्हणजे शरीरामध्ये तसं त्या पद्धतीने ते दिसतं. तिसरी गोष्ट म्हणजे तळहात आणि नख ही तांबूस असतात, त्यामुळे तळहात आणि नखांचा रंग हा जसा कान असतात तसेच ते पण पिंक किंवा रेडिश असतात. आणि स्किन सॉफ्ट असते, निसर्गप्रेमी माणसाची जी स्किन असते, हात जे असतात, तळहात आणि बाकीचा जो स्किनचा पार्ट आहे तो अतिशय सॉफ्ट असतो. तर ही शरीर यष्टीच्या दृष्टीने निसर्गप्रेमी माणसाची लक्षणं आहेत. आता अधिकता अशी या गुणाला नाहीच आहे, अपूर्णता असेल तर काय असतं? अपूर्णतेमध्ये काय होतं, नाकाची उंची कमी असते आणि नाकपुड्या मोठ्या असू शकतात. जर नाकाची उंची कमी असेल आणि नाकपुड्या मोठ्या असतील तर ते निसर्गप्रेमाच्या अपूर्णतेचं लक्षण मानता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं, तर छाती जी आहे, चेस्ट आहे, ती चांगली रुंद आणि पुढे नसते तर खांदे असे पडलेले असतात अनेकदा, आणि थोडासा पाठीला बाक काढून चालणं किंवा चेस्टचा पार्ट आहे तो आत घेऊन असं चालणं किंवा बसणं अशी एक पद्धत त्यांची असते. त्या लोकांना पण निसर्गाबद्दल एवढं आकर्षण नसतं. स्किन कलर जो असतो म्हणजे त्वचेचा रंग तो फिकट असतो, तो लाईट असतो, आणि हातपाय त्यांचे गार असतात, वॉर्म्थ कमी असते हातपायामध्ये. हात ज्यावेळी आपण हस्तांदोलन करतो, हँडशेक करतो, त्यावेळी आपल्याला सहज हे पाहता येतं की किती वॉर्म्थ आहे त्या हातामध्ये, तर तो एक भाग आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट जी अगदी लहान मुलापासून आपल्याला ऑब्झर्व करता येते आणि ती म्हणजे तोंडाने श्वास घेतात, म्हणजे तोंड सारखं उघडं असतं असं. काही माणसं तर ज्यावेळी ते अपसेट होतात त्यावेळी असं करतात. तर साधारण ब्रीथ ज्यावेळी फास्ट घ्यावा लागतो आणि नाकाने ब्रीथ करायची सवय नसते त्यावेळी असं केलं जातं अनेकदा, असं तोंड करून त्यांचं जो श्वासोश्वास आहे तो वेगाने व्हायला लागतो, त्यावेळी ते असं मुद्दामून तोंड उघडं करतात राग आल्यानंतर वगैरे. तर हे एक लक्षण आहे की निसर्गप्रेम कमी किंवा तो जो गुण आहे त्याची अपूर्णता आहे त्याचं. आणि अनेकदा थोडेसे दात पुढे असलेलं आपण मागे बघितलं की ते लोक व्यवहारी असतात, तर तसं असतं आणि त्यामुळे